दिवाळी हा सण रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो. हा सण प्रकाशाचा आसमंत उजळून टाकणाऱ्या पंत्यांचाच. घनदाट काळोखाला भेदण्याचं सामर्थ्य एवढ्याशा पंतीत असतं. आपल्या भोवतालच्या अंधाऱ्या विचारांना परिस्थितीला भेदण्याचं काम अंतर्मनातील एक छोटीशी पंती करू शकते. त्यासाठी हा दीपोत्सव महत्वाचाच. आणि याच दिवाळी सणाचं औचित्य साधत प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तसेच भारतीय विद्यार्थी सेनेचे अंकुश प्रकाश काकड आणि शिवस्वराज्य महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुवर्णा अंकुश काकड यांनी घर तिथे दिवा हा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांची दिवाळी हे तेजोमय व्हावी या हेतूने प्रभागातील नागरिकांना पंत्यांचं वाटप करण्यात आलंय. तसेच अंकुश प्रकाश काकड आणि सुवर्ण अंकुश काकड यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. घर तिथे दिवा या उपक्रमाची सुरुवात मखमलबाद येथील देवी मंदिरात दिवे अर्पण करून करण्यात आली. या उपक्रमांमध्ये असंख्य शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता. यावेळेस प्रभाग क्रमांक 6 मधील दुकान तसेच प्रभागातील प्रत्येक घरी जाऊन शिवसैनिकांनी दिव्यांचं वाटप केलं. प्रथमतः प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली सुख समृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच आम्ही शिवसेनेच्या वतीनं घर तिथे दिवा हा उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम राबवत असताना या मागचं धोरण असं की आपण बघतोय गेल्या 2 वर्षापासून कोविड कोरोनासारख्या महामारीच्या आजारामुळे काहींचे घरं उद्ध्वस्त झाले, तर काहींचे कर्तेपुरुष घरातून नाहीसे झाले व काहींचे मुलं मरण पावले. त्यामुळे जिथे जिथे अंधार पडेल तर हा दिवे देण्याचं कारण असं की जिथे जिथे अंधार पडेल तिथे तिथे शिवसेना एक दिवा म्हणून उभं राहील. कारण की आपण बघत आलो कोरोनाच्या काळामध्ये जिथे गरज पडेल तिथे शिवसेना उभी होती, जिथे ऑक्सिजन लागेल तिथे शिवसेना उभी होती. याच्या मागचा हाच एक उद्देश. मी अंकुश प्रकाश काकड व सौ सुवर्ण अंकुश काकड आमच्या दोघांच्या वतीने व काकड कुटुंबियांच्या वतीने तसेच नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. या उपक्रमाने व या उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख अंकुश प्रकाश काकड यांनी घेतलेल्या पुढाकाराने नक्कीच प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांची दिवाळी ही तेजोमय होईल असं म्हणण्यास हरकत नाही. या उपक्रमात शिवसेनेच्या माजी नगरसेविका मनीषा हेकरे, शिवसेना विभाग प्रमुख योगेश काकड, मखमलाबाद शिवसेना शाखा प्रमुख चिंतामन उगल मुगले, युवा नेते वैभव काकड यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. जागर जनस्थान साठी अविनाश शिरसाठ, नाशिक.